नगर शहरात 3 दिवसांपासून संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी मुक्कामी होती. शुक्रवारी या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेले तर हमाल पंचायतीच्या वतीने हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सपत्नीक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचं पूजन केलं आणि ही पूजा झाल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं 2 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये आगमन झालेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून ही पालखी नगरमध्येच राहण्यास आहे. आपण पाहू शकता रथ हा निवृत्ती महाराजांचा रथ हा फुलाने सुंदर असा सजवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये गुलाब असतील, चाफा असेल, मोगरा असेल, असे विविध रंगाचे फुलं त्याच्यामध्ये सुंदर असे सजवलेले आहेत. पादुकाचं पूजन हे आता मंदिरामध्ये चालू आहे. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले हे सपत्नीक पादुकांचे पूजन करत आहेत. आपण पाहू शकता वारकरी हे मोठ्या संख्येने इथे सहभागी झालेले आहेत. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा पालखी सोहळा संपन्न होत आहे. आता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि इथून पुढचा मुक्काम हा दहीगाव साकत या ठिकाणी आज रात्रीचा मुक्काम त्यांचा असणार आहे. स्वप्नील जोडगे, जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.